बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। राजकीय वर्तुळातून कथित सिंचन घोटाळ्याच्या वादात पृथ्वीराज चव्हाण यांनी उडी घेतलेली आहे। सिंचन घोटाळा 70 की 42 हजार कोटींचा आहे, मोदी ठरवतील असं ते म्हणाले। सिंचन घोटाळ्याची फाईल मी आजपर्यंत पाहिलेली नाही असंही ते म्हणाले। तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टोला लगावलेला आहे आणि त्याचबरोबर चौकशीचे आदेश गृहमंत्र्यांनी त्यांच्या स्तरावर दिले होते। मी श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश दिले होते असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। श्वेतपत्रिका म्हणजे चौकशी नाही असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान 70 हजार कोटी घोटाळ्याच्या फाईलवर आर पाटलांची सही होती आणि त्यांनी केसानं गळा कापण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अजित पवार यांनी एका सभेत केला होता। त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। सारखं 70 हजार म्हणायचं। अजितराव घोरपडे त्या खात्याचे मंत्री होते। माझ्यावर आरोप झाला ना, त्या दिवसापर्यंत महाराष्ट्राची 1 मे ला निर्मिती होऊन त्या दिवसापर्यंत पगाराचा आणि सगळा खर्च 42 हजार कोटीचा आणि मला 70 हजार कोटीचा भ्रष्टाचार केला म्हणलं आणि त्याच्यातनं ती एक फाईल तयार झाली आणि ती फाईल गृह खात्याकडे जाते। ह्यांनी त्या फाईलीवर अजित पवारांची ओपन इन्क्वायरी करावी म्हणून सही केली। केसाने गाळा कापायची धंदेजराव निवडून आले आपले देवेंद्र फडणवीसचं सरकार आणि देवेंद्रनी सही केली आणि मला नंतर सांगितलं या इकडं, मला घरी बोलवलं, म्हणले हो का ही सही मुख्यमंत्र्याच्या करता राहिली होती, तुमच्या आबांनी तुमची इन्क्वायरी ओपन करण्याच्या करता सही केली केली की नाही, आणि खरंच त्याची सही होती। ती फाईल माझ्याकडे आली नाही, त्या फाईलवर माझी कुठलीही सही नाही, त्यामुळं मी सिंचनच्या प्रकरणामध्ये 70 हजार कोटी सिंचनमध्ये मी चौकशी लावली नव्हती। नाहक माझा बळी घेतला 2014 अजित पवारांनी माझं सरकार पाडलं आणि भाजपच्या राजवटीची मुहूर्तमेळ केली। आता ही वस्तुस्थिती आहे, मी अजूनही ती फाईल बघितली पण नाही आणि ती फाईल गृहमंत्र्यांच्या स्तरावर मान्यता मिळून खाली गेली। आता गृहमंत्र्यांनी कोणाला विचारलं का, गृहमंत्र्यांनी स्वतःच्या स्तरावर घेतली का, हे मला माहीत नाही। आता ते आपण त्यांना विचारू शकत नाही। 70 हजार कोटीचा घोटाळा होता, 42 हजार कोटीचा होता, त्याचा नरेंद्र मोदींनीच तपासून सगळं पाहिलेलं आहे। नरेंद्र मोदी भोपाळमध्ये बोलले त्यावर आता आणखी कोणाचा शिक्कामोर्तब करायची काय गरज नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।